आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केली तर त्यांचे डोके फोडा, असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. रेल्वे बाधित शेतकऱ्यांना राजू शेट्टी संबोधित करून बोलत होते, त्यावेळी त्यांची जीभ घसरली. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सकलेन मुलानी फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल सकलेन? नक्कीच, रेल्वेच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू होता बऱ्याच दिवसापासून. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बऱ्याच वेळा आंदोलन केले होते आणि काल या ठिकाणी राजू शेट्टी यांचे मेळाव्यात त्यांनी असं वादग्रस्त एक वक्तव्य केलेलं आहे. अधिकारी जर ऐकत नसेल तर त्यांचे डोकं फोडा, ते शुद्धीवर येतील, असं एक अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावलेलं आहे अशा पद्धतीने. तर अधिकारी जर ऐकत नसेल तर माझ्यापाशी पण औषध आहे, मी त्यांना सरळ करतो, अशा पद्धतीने एक या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका अधिकाऱ्यांना सूचना केली. धन्यवाद सकलेन दिलेल्या माहितीबद्दल. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.